तर चला आज आम्ही आता चाललोय बाजारला। आज इथं सकाळपासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे ही बघा रस्त्याला पाणी सगळं। ही बघा इकडं पण पूर्ण रस्ता चिखलाने पाण्याने भरलेला आहे। आता गाडी दाजे कसं काढतो काय माहिती, गाडीचं ती काय म्हणते त्याला ती मड गार्ड ती काढलंय बरं का, त्याच्यामुळे गाडी नाही गुतत। पण आता माझं जायचं लय अवघड आहे, सगळ्या चिखलच आहे। ही बघा आता बघा मी इथं आली डांबरीला। हे बघा दाजी येतात पाठीमागणं, हा कसला राड आहे चिखलाचा सगळा। ऐका गावात आले, आता बाजार करून येते आधी। आता आली बघा मी बाजार करून, तर इथं आई बसलेत बाहेर, इथं नाना बसलेत आणि इथं गावात आहेत ना माझं दोन दीर आहेत, लहान आहे काही मोठे आहे काही, मी मधी आहे इथंच असते ताई नाना गावात, मी राहण्यात असते इथं। बघा नाना बोलतात, तुम्ही म्हणतात आई नाना तुमच्यापाशी का नसतात, बघा ए माझ्या बारक्या मेंदूचं ऑपरेशन झालंय, त्यामुळं मी सारखा आजारी असतो, त्यामुळं दवाखान्यात इथले इथं जाण्याची सोय होती, म्हणून राहण्यात नसतो, राहण्यातून गाडी एखाद्या वेळेस आहे नाही म्हणून, आणि मणक्याचं एक ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळं मग मोटरसायकलवर बसता येत नाही, नीचं काय दुखायला लागलं तर पडशी नाही तर दवाखान्यात जाता येतं, त्यामुळं मी गावातच असतो। दोन मुलं आहेत गावात, दाखला आणि थरला, त्यांच्यापाशी असतो। दोन सून आहेत, लेकर आहेत सगळी, आणि गावातला रानातला रस्ता तर तुम्हाला माहित आहे कसा आहे, सगळा चिखल आणि रस्त्या सगळं खड्डच आहे, तर यायची जायची पण सोय नाही नीट नाटकी। तर आता इकडं कोण बसलं या, तर ही बघा इथं ही बारका दीर आहे माझा, आणि ही स्वीटी, आणि इथं ज्योती बारकी जाऊ, आणि तिकडं पलीकड थोरली राहतात। तर बघा ही असते तिथं आई नानांपाशी, आम्ही असतो रानात। चला आता जातो आम्ही रानात। दाजी पप्पा कुठं गेलं, पप्पा गेलेत पाठीमाग कुणारी ते नाही, दाजी गेलेत पाठीमाग, मी पाठीमाग बघते पाठीमाग, पण दाजींचं चुलत भाऊ आहेत ते अपंग आहेत, तर त्यांना उठता बसता येत नाही, जाग्यावर झोपून असतात, त्यांची सगळी देखरेख आम्हीच करतो। बोला काय बोलायचं आहे का, नाही ना, चला सगळी अशीच आहेत, सगळं मलाच बोलावं लागतं। चला आता आम्ही चाललो राहणार, चला दाजी तर आपलं काहीच बोलत नाही तरी आहे का, चला हा मासं घेतले दाजींनी राहणार करायला। कस जायचं कस चालायचं तेच कळत नाही, इथून सगळा चिखलच। चला मी बास करते आता, गया लागल्या वरडायला।